पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधलाय. या संवादात राज्यांना अपेक्षित मुद्दे नव्हते अशी तक्रार काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा हा 3 मेला संपत असताना राज्यांसमोर नेमके काय प्रश्न आहेत याविषयीचा हा खास रिपोर्ट. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. 3 तास ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरू होती. 3 मे रोजी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपतोय. 3र्या टप्प्यातील धोरण या बैठकीमध्ये ठरणं अपेक्षित होतं. सोमवारच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे उच्च अधिकारी यांचाही सहभाग होता. या बैठकीमध्ये काही राज्यांना त्यांची भूमिका मांडता आली नाही. याविषयी प्रामुख्याने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रानं वाहतुकीवर निर्बंध आणल्यामुळे परप्रांतीयांचा मोठा पेच हा राज्यांसमोर आहे असं सोरेन म्हणाले. यावर केंद्रानं एकच नियमावली करणं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. शायद हमें बात रखने का मौका नहीं मिल पाया और इसको लेकर हमने कल ही प्रधानमंत्री जी को एक पत्र भी लिखा था जिसमें हमने आग्रह भी किया था कि हमें कुछ समय दिया जाए बोलने के लिए और अगर कतिपय कारणों से समय नहीं निकलता है या समय नहीं मिल पाता है तो ऐसे स्थिति में हमारे इस पत्र को आज के वीडियो कॉन्फ्रेंसिंग का हिस्सा बनाया जाए. राज्य को भारत सरकार के द्वारा दिया जा रहा या देश को दिया जा रहा दिशा निर्देशों को अनुपालन करने में लगता है कि हमें इसकी सजा मिल रही है. हम झारखंडियों को इसका सजा मिल बड़े पैमाने पर इस देश के विभिन्न राज्यों में छात्र छात्राएं शिक्षा ग्रहण कर रही हैं. विभिन्न राज्यों में हमारे बड़े पैमाने पर लाखों की संख्या में मजदूर फंसे पड़े हैं और हम उनको लाना भी चाहते हैं लेकिन भारत सरकार के गृह मंत्रालय से जो आदेश निर्गत हुआ है कि 3 मई तक अंतर राज्यों की आवागमन में पूरी भारत सरकार के दिशा निर्देशों का उल्लंघन भी कर रहे हैं और इस पर केंद्र सरकार बिल्कुल मौन है. मैं थोड़ा सा इससे परेशान हूं. आखिर ऐसा हो रहा है तो केंद्र सरकार मौन क्यों है? मैं ये जानना चाहता हूं कि राज्य सरकार अपने बल पर इतने बड़े पैमाने पर देश के विभिन्न राज्यों में चाहे वो कोटा हो, हैदराबाद हो, बेंगलोर हो, उड़ीसा हो, बंगाल हो या और भी राज्यों में फंसे छात्र छात्राओं मजदूरों को लाने में सक्षम नहीं है. ऐसी स्थिति हमारी नहीं है. एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाण्यासाठी काही अटींवर केंद्राने मुभा द्यावी अशी सर्वच राज्यांची अपेक्षा आहे. कारण विद्यार्थी मजूर यांची वाहतूक करणं राज्याच्या यंत्रणांना शक्य नाही. याविषयी काहीतरी काटेकोर नियमावलीची अपेक्षा राज्यांना आहेच. सोमवारच्या बैठकीमध्ये त्यावर बोलणं झालं नाही असं झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. शिवाय आरोग्य सामुग्रीची चणचण असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडलाय. लॉकडाऊनच्या 3र्या टप्प्यामध्ये काही दुकानं उघडण्याची मुभा केंद्रानं दिलेली आहे. मात्र राज्य सरकार संपूर्ण लॉकडाऊन पाळणार आहे. राज्य के किसी भी क्षेत्र में भारत सरकार के इस रियायत के आलोक में किसी प्रकार की कोई दुकानों को खोलने की इजाजत या अनुमति नहीं दी जाएगी.
झारखंड प्रमाणेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सुद्धा आजच्या बैठकीवर नाराजी व्यक्त केली. ममता बॅनर्जींनी म्हटलंय की केंद्र सरकार अचानक आदेश जारी करताय, राज्यांच्या स्थितीची विचारणा झाली पाहिजे. काय आहेत ममता बॅनर्जींचे आरोप? केंद्र सरकार लॉकडाऊन विषयी विरोधाभासी वक्तव्य करतंय. पश्चिम बंगाल संपूर्ण लॉकडाऊनचा समर्थक आहे. एकीकडे केंद्र सरकार सक्तीची भाषा वापरतंय तर दुसरीकडे दुकानांना मुभा देण्याचंही बोलतंय. पंतप्रधानांनी मला बोलण्याची संधीच दिली नाही. बंगालमध्ये केंद्रीय पथक पाठवण्याची गरज काय होती हा प्रश्न विचारताच आला नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान एकानंतर एक बोलण्याची पद्धतही योग्य नव्हती असं ममता बॅनर्जींनी म्हटलंय. झारखंड आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र दुजाभाव करत असल्याचा आरोप केला. बिगर भाजप सरकार असलेल्या राज्यांना वेठीला धरलं जात आहे. जी राज्य नियमांचं पालन करतायत त्यांनाच प्रश्न विचारले जात असल्याचा आरोप सुद्धा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केला. एकीकडे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना राज्यामध्ये आणण्याचा मुद्दा उपस्थित केलाय, तर दुसरीकडे आसामचे विद्यार्थी राजस्थानमधून सुखरूप आसाममध्ये परतलेले. या दोन्ही घटना सोमवारच्याच आहेत. और जब हमने असम गवर्नमेंट को ट्वीट वगैरह की तो असम गवर्नमेंट ने तुरंत रिप्लाई दिया, इसीलिए असम गवर्नमेंट का शुक्रगुजार है हम लोग. और हम उधर बहुत बुरी तरह से फंसे थे और चारों ओर जहां हम रहते थे उधर 110 इतने कोरोना पेशेंट पॉजिटिव थे, तो उधर रहना मुश्किल हो गया था. खाना पीना वो भी मुश्किल हो गया था, गुजारा मुश्किल हो गया था. बाहर जाने का खाना पीना तो बंद था थोड़ा, मतलब सिर्फ दाल चावल वही खाते थे. और बाहर जाना भी मुश्किल था, कुछ मतलब फास्ट फूड वगैरह का वो भी नहीं था और चिप्स वगैरह खरीदने का मौका भी नहीं था. इसीलिए मतलब बुरी तरह से फंस गए थे हम. और जो कि हमने जब असम गवर्नमेंट को इतला किया इसके बारे में, तब असम गवर्नमेंट ने तुरंत रिप्लाई दी और हमारे असम के माननीय हेल्थ मिनिस्टर डॉक्टर हिमंत बिश्व शर्मा जी ने जो किया हमारे लिए, तो उसके लिए हम बहुत बहुत उनका धन्यवाद करते हैं और उनका आभारी. हम लोगों को भी अच्छा लग रहा है. जर्नी कैसा था? अच्छा था, अच्छा. देशातील आसाममधली स्थिती आणि झारखंडमधली स्थिती वेगळी कशी असा प्रश्न आता निर्माण होतोय. एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये काही लोक आरामात स्थलांतर करू शकतात, त्या राज्य शासनांना परवानगीही मिळती आहे, मग काही राज्यांना परवानगी का नाही असाही प्रश्न यातून समोर आला. त्यामुळे लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थी आणि परप्रांतीय मजूर नोकरदारांचा मुद्दा रितसर सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे.